विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेला एक जलदुर्ग आहे। मराठी आरमाराचे मुख्य केंद्र सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा जणू मानबिंदूच। मराठी आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्ग किल्ला हे मराठी आरमाराचे मुख्य केंद्र होते। सुमारे 17 एकर जागेत पसरलेल्या या किल्ल्याला 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकती तटबंदी असे म्हणतात। किल्ल्याच्या तिन्ही बाजू समुद्राच्या पाण्याने घेरलेल्या आहेत। या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत। विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये जिंकला। 1653 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता। त्यानंतर किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला। 40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे। पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून काही अंतरावर बांधलेली तटबंदी। मुख्य दरवाजाला संरक्षण देणाऱ्या जीबीच्या दरवाजा पुढे गेल्यावर 30 मीटर उंचीची तटबंदी आहे। इंग्रजांनी तोफगोळ्यांचा मारा केल्याच्या खुणा आजही त्या तटबंदीवर आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्यपणे किल्ल्याची उभारणी केल्यानेच तोफगोळ्यांच्या माऱ्याचा या तटबंदीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे दिसून येते। मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत। रात्र मुख्य दरवाजा न उघडता त्याचा येण्या जाण्यासाठी वापर व्हायचा। किल्ल्याच्या पूर्वेकडे समुद्राच्या तळाशी एक भिंत आहे। या भिंतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भिंत 3 मीटर जाडीची असून 10 मीटर खोल आहे। सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंच्या जहाजांना किल्ल्यामध्ये प्रवेश करता येऊ नये याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून सदर भिंत उभारण्यात आली होती। डाव्या बाजूला खलबतखाना आहे। या इमारतीमध्ये सभा व बैठका होत। इमारतीच्या समोर दारूगोळ्यांचे कोठार आहे। पुढे गेल्यावर भुयार दिसते। भुयारीच्या बाजूने तटावर जाण्यास पायऱ्या आहेत। या किल्ल्याला विविध नावांचे 18 बुरुज आहेत। तटावरून चालताना बारकाईने पाहिल्यास तटाखालील गोदामे दिसून येतात। काही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते। लाईट हाऊसच्या पुढे चुन्याचा घाणा आहे। चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करून सिमेंट बनवत। चुन्याच्या घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याची विहीर आहे। त्यापुढे गेल्यानंतर साहेबाचे ओटे आहे। याच ठिकाणी हेलियम वायूचा शोध लागला होता। गेली 10 वर्षे येथे 18 ऑगस्ट रोजी हेलियम डे साजरा केला जात आहे। येथे भवानी मातेचे मंदिर आहे। जीने रेस्ट हाऊस आहे। जखिनीची तोफ, तलाव अशा अनेक गोष्टी किल्ल्यात पाहावयास मिळतात। किल्ल्याला तिन्ही बाजूने निळाशार समुद्राने वेढले असल्याने पाण्यातून किल्ला पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। समुद्रातून किल्ला पाहायचा असल्यास येथे फेरी बोटींची सोय आहे। नाममात्र शुल्क घेऊन फेरी बोटीतून किल्ला दर्शन घडविले जाते। फेरी बोटीतून किल्ला दर्शन करताना किल्ल्याच्या बाजूला डॉल्फिनचे दर्शन होते। डॉल्फिन फेरी बोटीच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे डॉल्फिन अगदी जवळून पाहता येतात। सकाळच्या सत्रात डॉल्फिन सर्रास दिसतात। तसेच बंदराच्या बाजूला विजयदुर्ग ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सी वॉटर पार्क उभारले आहे। गेले कित्येक वर्षे आम्ही या महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याची जोपासना तर करतात, परंतु खऱ्या अर्थाने या किल्ल्याला किंवा ह्या विजयदुर्ग गावाला जो महत्त्व आला 2005 साली जेव्हा आम्ही अष्टशताब्दी जो महोत्सव केला त्या महोत्सवानिमित्त खऱ्या अर्थाने पर्यटकांची ह्या ठिकाणी रीघ लागली। विजयदुर्गाला एक महत्त्व प्राप्त झालं आहे ते म्हणजे कसं येणारा जो पर्यटक आहे तो पर्यटक या ठिकाणी कसा थांबेल यासाठी विजयदुर्गवासियांचं एक महत्त्वाचं जे काम आहे या ठिकाणी आता आपण पाहत आहोत। या ठिकाणी एक वॉटर पार्कची आम्ही या ठिकाणी सोय केली आहे। त्याचबरोबर सर्वांना एक गरज होती की बोटिंगची व्यवस्था, ती सुद्धा बोटिंगची व्यवस्था केली आहे। कारण पुढचं जे आमचं भविष्य आहे ते आमचं स्कुबा डायविंगचं आहे आणि वॉटर स्पोर्टचं हे सुद्धा आमचं या ठिकाणी मानस आहे, तो सुद्धा आम्ही या 2 वर्षात तो परिपूर्ण करणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथे सी वॉटर पार्क आहे। येथे लहान मुलांसह सर्वजण या सी वॉटर पार्क मध्ये मौज मजा करतात।
सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावरून किल्ले विजयदुर्गचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. चला तर कोकण सफर करताना सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या या विजयदुर्ग किल्ल्याला नक्की भेट देऊया. धनवृद्धी योजना. प्रति महिना रुपये 5,500 गुंतवा व मिळवा रुपये 5,66,000 महिन्यात. कमीत कमी गुंतवणूक रुपये 550 प्रति महिना. जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 5,500 प्रति महिना. गुंतवणूक फक्त रुपये 550 च्या पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. www.lokmanyasociety.org. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. क्षेत्रीय कार्यालय बेळगाव पुणे मुंबई दिल्ली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूर गोवा नाशिक सांगली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.